आपण प्लास्टिक बॉटलपासून ठिबक सिंचन DIY ठिबक सिंचन असं बनवतोय. तर 2 लिटरच्या मोठ्या बाटल्या अशा कापून घ्याव्यात, ज्याच्या आपण नंतर होल्डर बनवू. ही 1 लिटरची आपली पाणी भरलेली बॉटल आहे. तिच्या झाकणाला अगरबत्तीने एक बारीक होल करून त्यामध्ये जाड सुतळ बारीक असेल तर डबल करून घ्यावी सुतळ. तुम्ही डबल केली ना सुतळ. ती गाठ बघू झाकणाच्या इकडे. ही गाठ आहे ना, ते गॅप दाखवा ना त्याचा. अशी फिट बसली तर कमी पाणी येईल, थोडी लूज झाली तर थोडं जास्त येईल. ओके. जर असं झाकण जर फिट्ट केलं हां तर ती गाठ अशी खेचल्यानंतर ती गच्च होते आणि हे सोडल्यानंतर तो असा लूज होतो. लूज झालं तर पाणी जास्त जाईल. जास्त जाईल. टाईट केलं की मग ते थेंब थेंब पाणी पडेल. ओके. पडतं ते बघूया आपण. आणि पूर्ण पूर्ण उभी आडवी उभी केली ना तर हळूहळू पाणी स्पीड कमी होईल. बॉटल पूर्ण सरळ राहिल्याने पाणी थेंब थेंब पडत, तिरकी असली की जरा फोर्सने पाणी बाहेर पडेल. उपडी गेल्या गेलं ते भस्कन येणार थोडं पाणी बाहेर, मग नंतर हळूहळू स्पीड कमी होतो. आता हा आपला होल्डर आहे. हां, असे 4 होल आपण होल्डरवरती पाडून घेतलेत. आता ते काठीला कसे बांधायचे आणि होल्डर कम्प्लीट कसा करायचा ते बघूया. थोडं वरतीच बांधा होल्डर, तो फिरवून घ्या. म्हणजे ते बॉटलच्या वजनाने अशी खालती नाही जायला पाहिजे. हां चालेल. हे बांधताना खात्री करून घ्यायची की जागेवरनं हलणार नाही, तिरकं होणार नाही. हां. आणि आता ही गेली आपली पाण्याची बाटली त्याच्या आत. आणि हे झालं ठिबक सिंचन. ही 1 लिटरची बाटली साधारणपणे 1 ते 1.5 दिवस ठिबक सिंचन करते. स्पीड जास्त असलं तर अर्ध्या दिवसातही संपू शकते आणि स्पीड कंट्रोल केला तर 2 दिवसही मातीत ओलावा टिकून धरते. कसं वाटलं, मजा आली बनवायला? बघतोय का आपण, पाणी पडतच नाही आहे. काय झालंय ना, व्हॅक्युम तयार झालंय. जेवढं पाणी पडत होतं पाणी पण इकडनंच पडतंय आणि हवा पण इकडनंच जाते. बरोबर, दोघांचाही रस्ता एकच आहे. मग आता पाणी बाहेर पडायला लागल्यामुळे हवा आत जाऊ शकत नाही आणि म्हणून हवा आत जाऊ शकत नाही म्हणून पाणी बाहेर पडू शकत नाही. म्हणून जेवढं पडायचं होतं ते पडलं आणि आता ते थांबलं. तर आता अगदी बारीक इथे वरती पिन टाचणीने एक बारीक होल केला ना तर हवेला जायला जागा मिळेल. पण कधी कधी असं होतं की चुकून होल मोठा झाला की खूप भसकन पाणी बाहेर पडेल. मग आपण काय करूया, थोडस हे जे बूच आहे ना, हे बूच आहे ना, थोडस सैल कर. हा ती बघावा गेली, बुडबुड गेली. आता ठेव बघू. आता पाणी आता यायला सुरू झालं. मासा झाकण सैल घट्ट करून आपण पाण्याचा स्पीड चेक करू शकतो आणि थोडंसं हलकं सैलच ठेवायचं म्हणजे हवा इथून वरतून जाईल
आणि पाणी त्या होल मधून खालती سيدنا محمد صلى الله عليه وسلم.